नाव जाचे हा उन्नत हा माझा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वक्ता प्रशिक्षण विभाग धुळेतर्फे राष्ट्रवादी भवन या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर झाले संपन्न. संपूर्ण भारतात देशात व राज्यात कोरोना महामारीमुळे रक्ताचा फार मोठ्या प्रमाणावरती तुटवडा असल्याने रक्तदान करणे हे सर्वात श्रेष्ठदान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वक्ता प्रशिक्षण विभाग धुळे शहर तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस भवन स्टेशन रोड धुळे येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्र पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने वक्ता प्रशिक्षण सेलचे प्रदीप सोळुंके यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. आजच्या रक्तदान शिबिरात 100 रक्तांच्या पिशव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त 9 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आलेल्या सर्व रक्तदात्यांना भिंतीला लावण्याचे घड्याळ व पाणी पिण्याच्या 1 लिटरचे जार रक्तदान करणारे यांना भेट म्हणून देण्यात आले. तसेच सर्व रक्तदात्यांना सर्टिफिकेट दिले. या रक्तदानाच्या वेळी अध्यक्ष सागर चौगुले, राका जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले, कमलेश चौधरी उपाध्यक्ष, उपसचिव सिद्धेश चौधरी, संघटक जयेश गवळी, सरचिटणीस मयूर चौधरी, युवा नेता बोला संधाने, देवेंद्र पाटील, नितीन सेवगे, निखिल रामटेक, प्रसाद माले, महेश भामरे, एस निकम, राज कोळी, मुकेश नेटेकर, वामन मोहिते, अविनाश लोकरे, गोपाल वानी आदी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी या रक्तदान शिबिराच्या वेळी उपस्थित होते. नमस्कार, मी प्रसाद कन्हालाल महाले, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वक्ता प्रशिक्षण विभाग. आज देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हॅशटॅग ब्लड फॉर महाराष्ट्र या आवाहनाअंतर्गत माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब यांच्या आदेशानुसार वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीपजी सोळुंके साहेब, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय अनिल अण्णाजी गोटे साहेब व धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेंद्रभाऊ चौधरी यांच्या यशस्वी आयोजनातून आज धुळे जिल्हा वक्ता प्रशिक्षण विभागाच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालय स्टेशन रोड धुळे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रणजित राजे भोसले साहेब यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालेलं असून अनेक दाते या ठिकाणी रक्तदानासाठी येत आहेत. तरी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सर्व वक्ता प्रशिक्षण विभाग व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो की सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आपण सर्वजण बाहेर पडून योग्य ती काळजी घेऊन मोठ्या संख्येने रक्तदान करा. रक्तदान हे श्रेष्ठदान. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.